11 तारखेला मेळावा आहे शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय युतीचा, त्यामुळे त्या मेळाव्याच्या तयारीसाठी आम्ही बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये वेळ होत असल्या कारणानं, म्हणजे वेळ झाला असल्या कारणानं आपल्याकडे यायला उशीर झाला. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी ह्या ठिकाणी आला, बहुत बहुत धन्यवाद. आप सभी लोगों का प्यार हमेशा 146 ओला मालीवडा पे रहा है, इसलिए 2009 में और 2014 में आप सभी लोगों की बदौलत और जनता की जो आशीर्वाद वोटों के रूप में मुझे मिला, उसके लिए मैं यहाँ पे विधायक के तौर पे आपके सामने खड़ा हूँ. और मैं यही कहने के लिए प्रेस कॉन्फ्रेंस आज बुलाई थी कि 11 तारीख को महायुति का मेलावा हमारे 7-11 स्कूल के मैदान पे, जहाँ पे खासदार राजन विचारी जी का हो गया था महायुति का मेलावा, तो वहीं पे हम लोग कर रहे हैं. और आप सभी लोग आइए और वहीं पे हम आगे की जो हमारी पार्टी की रणनीति है वो आपके सामने पेश करेंगे. खासदार जी राजन जी विचारे, इनको इस मीरा भाईंदर शहर ने बहुत बड़ा लीड दिया था उसमें, ओड़ा मजूड़ा विधानसभा मतदार संघ से 92,893 के आसपास लीड मिला था. तो हम कोशिश करें कि वही हिसाब से हम आगे चले और लोगों को विकास के नाम पे वोट मांगते हुए आगे वोट करने की अपील करें. 21 तारीख का जो इलेक्शन है इसके लिए हम अभी तैयारी कर रहे हैं. आप लोगों के अभी 10 बजने को थोड़ा सा 5 मिनट बाकी है, अगर आपके कुछ सवाल रहेंगे तो आप पूछिए, हम खड़े खड़े आपको देते ताकि आपका आगे का प्रोग्राम भी आप करते रहेंगे. काय नवीन योजना आहे तुमच्या? प्रामुख्याने मीरा भाईंदर शहरामध्ये ऑडिटोरियम च काम आता 70%-हून जास्त पूर्ण होत आलेलं आहे. घोडबंदर किल्ल्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. शिवसृष्टीला जी 52 कोटी रुपये आहे ते अनुदान देण्याची घोषणा आदरणीय मुख्यमंत्री आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं कलादालन जो आहे त्याच्यासाठी निधीची व्यवस्था सुद्धा आम्ही करतोय. खासदार श्री राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, माझा निधी, त्या ठिकाणच्या चारही नगरसेवकांचा निधी आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही निधी यायचा आहे. आणि माननीय नरेंद्र नेताजी 145 आमदार आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की निवडणुका जशा पूर्ण होतील त्याबरोबर ताबडतोब आपण त्याला मंजुरी देऊ आणि बाळासाहेब ठाकरे यांचं कलादालनाचं कामही लगेच सुरुवात करू. म्हणजे नरेंद्र मेहता बीजेपीनी आता तो त्यांचा जो विरोध जो केला होता तो मावळला का? नाही, विरोध त्यांचा, त्यांना थोडीशी टेक्निकल अडचण निर्माण झाली होती की एवढं अडचण, ऐका जरा, टेक्निकल अडचण त्यांची निर्माण झाली होती की एवढे पैसे, म्हणजे खर्च एवढा आहे परंतु पैसे नसताना ते काम सुरुवात कसं होईल, परंतु महापालिका प्रशासनानं ते 3 वर्षामध्ये पैसे कसे येतील याचा खुलासा त्यांच्याकडे दिला असल्या कारण त्या खुलाशावर त्यांचं समाधान झालेलं आहे. आयुक्त श्री बालाजी खतगावकर यांनी लेखी खुलासा स्थायी समितीच्या सभापतींना आणि नरेंद्र मेहतांना त्या माध्यमातून सादर केलेला आहे आणि त्या खुलाशाच्या बेसवर त्याला ते मंजुरी देणार आहेत असं त्याने आम्हाला आश्वासन दिलं. जरा वेगळा प्रश्न, काँग्रेसच्या उमेदवारांबद्दल मीरा भाईंदर शहरातल्या पत्रकारांना फारशी कमी माहिती आहे. मला असं वाटतं की उमेदवार हा उमेदवार आहे, तो काँग्रेसचा असू द्या, मनसेचा असू द्या, वंचित आघाडीचा असू द्या किंवा अपक्ष असू द्या, मी कुणालाही कमी लेखणार नाही. शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 146 विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम चालू केलेलं आहे. आमची प्रचाराला सुरुवात झालेली आहे. 11 तारखेला शिवसेना भाजप आणि आरपीआय आणि जी काही आम्हाला सहकार्य केले त्या सर्व सहकारी पक्षांचा मेळावा आम्ही त्या मैदानावर घेतलेला आहे आणि त्या मैदानावरच आमची पुढली रणनीती 145 आणि 146 ची सुरू. छोटा प्रश्न, मीरा भाईंदर महापालिकेत युती कायम राहील का? विचारधारामध्ये या संपूर्ण शहरानं वारंवार वाद पाहिलेले आहेत, रस्त्यावरती वाद झालेले आहेत, अशा वेळेला आता ही युती तुम्हाला कशी घुंडेल? शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि नरेंद्र मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत, जे अमित शहा आहेत गृहमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गेल्या निवडणुकीला युती तुटल्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा युती वेगळी, भारतीय जनता पक्ष वेगळा लढला आणि शिवसेना वेगळा लढला, त्याला वाद असं म्हणता येणार नाही. काही मतभेद असतात
परंतु मनभेद मात्र होत नाही. आमचे मतभेद होते परंतु मनभेद कधी नव्हती. आता मन युतीच्या माध्यमातून आमच्या नेत्यांनी जुळवलेली आहे, तर आम्हाला सुद्धा ह्या ठिकाणी जुळवणं आणि आमच्या नेत्यांचा शब्द अंतिम म्हणणं आमचं हे कर्तव्य आहे. आणि त्या माध्यमातून आम्हाला खात्री आहे की 6 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एकूण 1 कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं खासदार राजन विचारे यांच्यासाठी मेहनत केली आणि त्याला प्रचंड बहुमतानं निवडून आणलं, मी तर असं म्हणेन की नवी मुंबईला 2 मतदारसंघ आहे, ठाण्याला 2.5 मतदारसंघ आहे, परंतु मीरा भाईंदरच्या या 1.5 मतदारसंघातून सुद्धा खासदारांना फार मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालं. आणि त्यासाठी RPIच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जेवढी तेवढीच मेहनत केली जेवढी शिवसेनेच्या शिवसैनिकांनी केली. त्यामुळे आमचं पण कर्तव्य आहे की ह्या ठिकाणी सुद्धा 145 आणि 146 मध्ये शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार असेल त्यांना निवडून. शेवटचा प्रश्न या ठिकाणी, शेवटचा प्रश्न, 146 मध्ये बीजेपीचे नगरसेवक जास्त आहेत, शिवसेनेचे कमी आहे. आपल्याला वाटतं बीजेपीचे विधायक म्हणजे नरेंद्र मेहताजी आपल्याला योग्य पद्धतीने सहकार्य करतील आणि तुम्ही 145 मध्ये त्यांना सहकार्य कराल? 100% सहकार्य करणार, नाहीतर मग युती धर्म पाळला कसा जाणार? ज्या पद्धतीने तुम्ही असं म्हणताय की मीरा भाईंदर मध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमी आहेत आणि भाजपचे नगरसेवक जास्त आहे. शिवसेनेचे ह्या ठिकाणी 14 नगरसेवक आहे, भाजपचे 16 नगरसेवक आहे, परंतु ठाण्यामध्ये शिवसेनेचे 16 नगरसेवक आहे पण भाजपचे फक्त 3 नगरसेवक आहे. असं असताना त्या ठिकाणी आमच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे, या ठिकाणी त्यांच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. असं माझं तुझं जर करायला गेलो तर मग त्याला युती म्हणत नाही. आम्ही युतीने लढतो आणि त्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे 145 मध्ये नरेंद्र मेहताना जास्तीत जास्त मतांची आघाडी शिवसेनेच्या सगळ्या आमच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळवून देऊ. आणि मलाही खात्री आहे की 146 मध्ये आमच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते आणि नगरसेवक त्याच पद्धतीने काम करतील आणि मला आघाडी मिळेल. बडे नेताओं का दिल तो मिल गया है, लेकिन जो तो कार्यकर्ता है दिल मिलाने के लिए मनोमिलन का कार्यक्रम हमने 11 तारीख को कार्यकर्ता के मेलावा के रूप में रखा है. और निश्चित रूप से शिवसेना और भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता इतने सक्षम है कि उस मेलावा के बाद में एक दिल से, एक जान से, एक तन मन से वो सभी एक दूसरे का काम करेगा. आताच त्या नगरसेवकांना मी घेऊन या ठिकाणी बसलो होतो. काही वैयक्तिक राग असल्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला होता. कमलेश भोईरांच्या बाबतीत त्यांना मी आता बोलवलं होतं. मी आणि खासदार राजन विचारे यांनी त्यांचा वैयक्तिक वाद होता, तो संपुष्टात आलेला आहे. आता ते सगळेजण पूर्ण राजू भोईर, कमलेश भोईर, भावना भोईर, सर्वतोपरी 145 उमेदवारांचा प्रचार त्या ज्यांनी बहिष्कार घातला त्या इमारतींच्या लोकांना मी स्वतः जाऊन भेटणार. त्या ठिकाणी पाणी शिरत असल्याकारणानं महापालिका प्रशासनानं त्यांच्याकडे योग्य प्रकारे लक्ष न दिलं असल्याकारणानं त्यांनी त्या बाबतीतला निर्णय घेतलाय. परंतु लोकशाहीचा हा पवित्र हक्क आहे मतदानाचा, कुणाला करावा हा त्यांचा अधिकार आहे, परंतु त्यांनी मतदानामध्ये सहभागी व्हावं याची विनंती करण्यासाठी मी स्वतः त्यांच्याकडे. धन्यवाद सर. नगरसेवक आहे जो बीजेपी सपोर्ट करायला सपोर्ट कराय उनको आप समझा सकते हैं, लेकिन जो बड़े पैमाने में शिवसैनिक जो वोटर्स हैं वो मैंने वही कहा है कि हमने नगर सेवकों को आज समझाया, कार्यकर्ताओं को भी आज बहुत अच्छी तरीके से, इसलिए हमें यहाँ पे आने को जरा वक्त लगा. मगर राजेंद्र जी विचारे, मैं और प्रभाकर भात्रे हमारे जब भी प्रमुख पदाधिकारी है वो उनको वही तरह से समझा रहे थे. मगर हमें आशा है और हमें निश्चित रूप से खात्री है कि शिवसैनिक एक बार जो पार्टी का आदेश होता है, एक बार जो उद्धव जी का आदेश आ गया तो आदेश का और पालक मंत्री एकनाथ शिंदे साहब का आदेश का पालन वो करेंगे. और 11 तारीख को पालक मंत्री एकनाथ शिंदे साहब ये हमारे सभी शिवसैनिकों को और भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को संबोधित करने के लिए यहाँ पे आ रहे हैं. गिलबर्ट शेठ भी हमारे पार्टी के 11 तारीख को गिलबर्ट शेठ भी वहाँ पे आएंगे, वो भी अपनी भूमिका वहाँ पे स्पष्ट करेंगे. तो हमारे पार्टी के जो कार्यकर्ता है, जो नेता है, जो नगर सेवक है, वो दिलो जान से युति धर्म का पालन करेंगे. सर आपके क्षेत्र में, आपकी विधानसभा क्षेत्र में आपकी लड़ाई किससे है?
मैं तो अभी तक मुझे पता नहीं है कि उम्मीदवार कौन है, मगर ठीक है, लड़ाई लड़ाई होती है। मैं सामने के वाले कोई भी उम्मीदवार को छोटा नहीं गिनता हूँ। जो भी कांग्रेस का कैंडिडेट रहेगा, जो भी मनसे का कैंडिडेट रहेगा, जो भी बहुजन विकास का आघाड़ी का वंचित का कैंडिडेट रहेगा, मेरी लड़ाई हर उस शख्स से है, क्योंकि 14 कैंडिडेट है, मैं एक हूँ 14 में से, तो मेरी लड़ाई तो 13 लोगों से होने ही वाली है। तो मैं ऐसे किसी को भी कम नहीं मानता हूँ। मैं युति में भी लड़ाई लड़ा हूँ, मैं बिगर युति में भी लड़ाई लड़ा हूँ। अभी जिसके साथ मेरा लड़ाई होगी, निश्चित रूप से उनको मैं सम्मान करता हूँ, उनका आदर करता हूँ, और उनके साथ लड़ाई के लिए, मेरे साथ लड़ाई के लिए उनको मैं शुभकामनाएं देता हूँ। थैंक यू।